नमस्कार, ठाणे वर्तमान मध्ये मी नितिन बोलसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या। खासदार श्री राजन विचारे यांच्या पुढाकाराने 25 महिला रिक्षा चालकांना आता हक्काचा रोजगार मिळणार आहे। या सर्व रिक्षा अबोली रंगाच्या आहेत। या रिक्षांमध्ये GPS यंत्रणा बसवली असून प्रवाशांसाठी मोफत वायफायची सोय देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे। रिक्षामध्ये प्रवाशांसाठी वृत्तपत्र वाचण्याची सोय, फॅन, मोबाईल चार्जर, रीडिंग लाईट आदींची सोय देखील उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती खासदार राजन विचारे यांनी आज एका पत्रकार परिषदेमध्ये दिली। आपत्कालीन स्थितीमध्ये काही मदत हवी असल्यास रिक्षा चालकाजवळ एक पॅनिक बटन सुरक्षिततेसाठी देण्यात आलं असून ते दाबताच पोलीस नियंत्रण कक्ष, वाहतूक पोलीस नियंत्रण कक्ष तसंच रिक्षा चालकांच्या घरच्यांना तात्काळ मदतीचा संदेश जाणार आहे। GPS यंत्रणा असल्याने रिक्षा कोणत्या रस्त्यावर आहे ही माहिती देखील समजणं सोपं जाणार आहे। पोलिसांकडून अशा वेळेस तात्काळ मदत संबंधित महिला रिक्षा चालकांपर्यंत पोहोचवली जाणार असल्याची माहिती देखील राजन विचारे यांनी दिली आहे। बजाज कंपनीच्या या रिक्षा असून सर्व सुसज्ज अशा या रिक्षा आहेत। बँकेकडून 2,02,000 रुपयांचं कर्ज या रिक्षांसाठी मंजूर झालं असून खासदारांनी या उपक्रमासाठी त्यांच्या निधीतून प्रत्येकी 46,000 रुपयांचा निधी देखील खर्च केला आहे। शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शुक्रवारी या गरजू महिलांना या रिक्षाचं वाटप करण्यात येणार असल्याची माहिती देखील श्री राजन विचारे यांनी दिली आहे। या संदर्भात 50 गरजू महिलांना रिक्षा चालवण्याचं मोफत ट्रेनिंग खासदार राजन विचारे यांच्या पुढाकाराने परफेक्ट ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून देण्यात आलं असल्याची माहिती देखील श्री राजन विचारे यांनी दिली। हायटेक अशी रिक्षा आपण उपलब्ध करून देतोय आणि त्या रिक्षामध्ये त्याचा कलरसुद्धा वेगळा त्याचा आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये ड्रेस कोड वेगळा आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये आपण हायटेक रिक्षाचं हे करतो आहे, त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी वापरतो आहे। मग ती GPS सिस्टीम आहे, त्या महिलेला ती रिक्षा कुठे जाते त्याचा एक कंट्रोल रूममध्ये आपल्या पोलिसांच्या ह्याच्यामध्ये त्याच्यामध्ये GPS सिस्टीममध्ये ती माहिती असणार आहे। महानगरपालिका निवडणुका जसजशा जवळ येऊ लागल्या आहेत तसतसं शिवसेना भाजप युतीचं भवितव्य नेमकं काय असणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे। आता दोनही पक्षांकडून या संदर्भामध्ये उलट सुलट अशा प्रकारच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत। नुकतंच आमदार श्री संजय केळकर यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना युती नको अशी कार्यकर्त्यांची मानसिकता आहे असं सांगून खळबळ उडवून दिली होती। तर दुसरीकडे शिवसेनेचे ठाणे लोकसभा जिल्हा प्रमुख श्री नरेश म्हस्के यांनी देखील जर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना युती नको असेल तर आम्हालाही युतीमध्ये फारसा रस नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे। त्यामुळे एकंदरीतच हा कलगीतुरा आता सुरू झाला आहे। निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही। मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री श्री एकनाथ शिंदे या दोघांनाही युती हवी आहे असं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे। मात्र ज्यावेळेस जिल्हा स्तरावरचे नेते, शहर स्तरावरचे नेते हे अशा प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत त्यावेळेस युतीचं नेमकं भवितव्य काय असणार याकडे सगळ्याच कार्यकर्त्यांचं आता लक्ष लागलं आहे। पुण्यातील संभाजी उद्यानामध्ये असलेल्या राम गणेश गडकरी यांचा पुतळा संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी उखडून टाकल्यानंतर आता ठाणे शहरामध्ये या घटनेची प्रतिक्रिया उमटू नये या दृष्टिकोनातून गडकरी रंगायतनला कडेकोट बंदोबस्त देण्यात आला आहे। ठाणे शहरामध्ये मध्य भागामध्ये गडकरी रंगायतन हे नाट्यगृह आहे। राम गणेश गडकरी यांचं नाव या वास्तूला देण्यात आलं आहे। त्यामुळेच या वास्तूवर संभाजी ब्रिगेड किंवा अन्य कुठल्याही संघटनेने कुठल्याही प्रकारचा हल्ला करू नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून या ठिकाणी पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आला आहे। संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी राम गणेश गडकरी यांचा पुण्यातला पुतळा उखडून टाकल्यानंतर या संदर्भात मोठ्या प्रमाणामध्ये सर्व स्तरातून टीका होत आहे। नवीन पितांबरी बार मध्ये आहे अँटीबॅक्टेरियल एजंट
जो भांड्यांना चकाचकच नाही तर निर्जंतुकही बनवतो. सर्वोत्तम स्वच्छता तुमच्या पाशी, जर नवीन पितांबरी बार असेल तुमच्या हाती. हा To do the DTH recharge immediately, just click on TGSB Smart Money. Enter your MPIN. Go to Merchant Payment. Select DTH Recharge, Service Provider, your account number, the money you want to transfer. Select your account, enter transaction PIN, and it's transferred. दारोन मेन स्टुडिओचा लगेच प्राईस नका. 50% महासेल. किती? 50% महासेल. हो, कुठलाही कपड्यांवर चक्क 50% ऑफ. बॅरॉन मेन स्टुडिओ आमंत्रण हॉटेल जवळ, जिल्हा परिषदेसमोर, स्टेशन रोड ठाणे. दूरध्वनी 02225304837. बॅरॉन मेन स्टुडिओ. नवीन वर्षाची सुरुवात ठाणे पोलिसांनी एका स्तुत्य उपक्रमाने केली आहे. ठाणे पोलिसांनी लहान मुलांचा लैंगिक अत्याचार कायद्यान्वये कारवाई करण्यासाठी तसंच त्यांचा जाब आणि जबाब नोंदवून घेण्यासाठी खेळकर वातावरणाची निर्मिती ठाण्यातील वागळी इस्टेट पोलीस ठाण्यात केली आहे. या कक्षाला मुस्कान हे नाव देण्यात आलं आहे. ठाणे पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांच्या हस्ते या कक्षाचं नुकतंच उद्घाटन करण्यात आलं. त्याबरोबरच पोलिसांकरता अद्ययावत अशा स्वरूपाची व्यायामशाळा देखील या ठिकाणी उभारण्यात आली आहे. मुस्कान कक्षामध्ये 3 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांकरता चित्र काढणे ते रंगवणे यासाठी जागा ठेवण्यात आली आहे. यामुळे मुलांच्या मनातील भीती कमी होईल आणि ते आपल्यावर झालेल्या अत्याचाराची माहिती देतील आणि त्यायोगे जे अत्याचार करतात त्यांना कडक शासन होऊ शकेल या दृष्टिकोनातून हा संपूर्ण उपक्रम राबवण्यात आला असल्याची माहिती आयुक्त परमवीर सिंह यांनी दिली आहे. स्टेट के रहने वाले सभी सिटीजन्स को अच्छी सर्विस प्रोवाइड की जा सके, सिटीजन फ्रेंडली माहौल बनाया जा सके और उसके साथ एक कल्पना और की गई है जो कि जो छोटे बच्चे जो विक्टिम होते हैं क्राइम के उनके लिए भी एक ऐसा रूम जहाँ पे बनाया गया है ताकि यहाँ आए उनको थोड़ा सुकून दिया जा सके, उनको ऐसा लगे कि ये कोई डिस्ट्रेसफुल जगह नहीं है, उनके लिए एक फ्रेंडली जगह है, उस कल्पना के साथ एक बच्चों के लिए रूम क्रिएट किया गया है. ठाणे पोलिसांनी घरफोडी करणाऱ्या टोळ्यांकडून 55 लाखांहून अधिक मुद्देमाल हस्तगत केला असून यात 113 जणांना अटक करण्यात आली आहे. ठाण्यातील कापूरवाडी, मुंब्रा, भिवंडी आणि वसई येथून सदरच्या आरोपींना अटक करण्यात आली आहे. या 13 जणांनी ठाणे पोलीस आयुक्तालय आणि मुंबई पोलीस आयुक्तालयात गुन्हे केल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे. भिवंडी गुन्हे शाखेने घरफोडी करणाऱ्या शिकलकर टोळीला अटक केली आहे. त्यात टक्कू सिंग टाक, चिमन सिंग उर्फ राज टाक, विकी सिंग शिकलकर, घुंगूर सिंग शिकलकर, नीरव सोनी, किंमत सिंग शिकलकर, संदीप डहाळे, विक्रम गलांडे, पुरुषोत्तम दांडगव्हाळ यांना अटक केली असून त्यांच्याकडनं 755 ग्रॅम सोनं आणि 14 किलो चांदी असा 26 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. तर नारपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये भिवंडी गुन्हे अन्वेषण विभागाने 31 वर्षीय श्रीकृष्ण पांडे, 22 वर्षीय ललित हरिजन आणि 22 वर्षीय अजयकुमार हरिजन यांना अटक केली असून त्यांच्यावर गोडाऊन फोडीचे गुन्हे दाखल आहेत. त्यांच्याकडनं 20 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. तर कोंडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत टायर चोरणाऱ्या जमील मकबूल याला अटक करण्यात आली असून त्याच्याकडनं 8 लाखांचे तयार हस्तगत करण्यात आले आहेत. या सर्व घटनेमध्ये ठाणे पोलीस आणि मुंबई पोलीस आयुक्तालयातील 19 गुन्ह्यामध्ये 55,84,471 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आले असल्याची माहिती पोलीस उपायुक्त श्री पराग मणेरे यांनी दिली आहे. टोटल जे आहेत ह्यात 9 लोक गुन्हे शाखेने अटक केलेले आहेत. ते 4 हे त्यांचे हार्डवेअर क्रिमिनल असून त्यांच्यावर 20 ते 25 गुन्हे ह्याच्या आधी देखील अशा पद्धतीचे दाखल आहेत. त्याच पद्धतीने आपण 4 रिसिव्हर्स जे आहेत ते सुद्धा ह्याच्यामध्ये अटक केलेले आहेत. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त काल ठाणे शहरातील कलेक्टर ऑफिस येथून जांभळी नाका पारगे स्टेशनपर्यंत भव्य ज्ञानज्योती रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. या ज्ञानज्योत रॅलीचा प्रारंभ कलेक्टर ऑफिसपासून सुरू झाला. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून जांभळी नाका प्रभात सिनेमा नागरिक स्टोअर मार्गे स्टेशन रोड येथील भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ
या रॅलीची सांगता करण्यात आली. या ज्ञानज्योत रॅलीमध्ये सर्व समाजातील नागरिकांनी सहभागी व्हावं असं आवाहन करण्यात आलं होतं. त्यानुसार मोठ्या संख्येने नागरिक या रॅलीमध्ये सहभागी झाले होते. या रॅलीमध्ये स्थायी समिती सभापती श्री संजय वाघुले, परिवहन सदस्य श्री सचिन शिंदे, श्री सचिन केदारी यांच्यासह अनेक मान्यवर सहभागी झाले होते. मरावे परी अवयव रूपी उरावे, अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला. त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली. अवयव दानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा. लक्षात ठेवा, आपला अवयव दानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे. अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा. समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित. अहो, आपण आपलं घर स्वच्छ सुंदर नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. नगरसेवक श्री भरत चव्हाण यांच्या पुढाकाराने कोपरी परिसरामध्ये भव्य अशा प्रकारचं स्टेडियम उभारण्यात येणार आहे. काल या स्टेडियमचा भूमिपूजन समारंभ भाजपचे ठाणे अध्यक्ष श्री संदीप लेले, स्थायी समिती सभापती श्री संजय वाघुले आणि नगरसेविका सौ रेखा पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. कोपरी परिसरातील विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी चांगल्या प्रकारचं पटांगण मिळावं या दृष्टिकोनातून नगरसेवक श्री भरत चव्हाण यांनी या स्टेडियमसाठी ठाणे महानगरपालिकेमध्ये पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्याला आता यश आलं असून काल या स्टेडियमचा भूमिपूजन समारंभ संपन्न झाला. लवकरच एक भव्य दिव्य अशा प्रकारचं स्टेडियम या ठिकाणी आकाराला येईल आणि त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मैदानी खेळ खेळता येतील असा विश्वास नगरसेवक श्री भरत चव्हाण यांनी यावेळेस व्यक्त केला. मिनी स्टेडियम हा कोपरी भागातला एक नंबर मिनी स्टेडियम असतं. यामध्ये दुजा भाव, कारण का आमच्याकडे मैदानच नाही आहे मुलांना खेळायला. आज एवढा पुढाकार आमच्या आयुक्तांनी घेतला. मी आयुक्तांचा आणि आमचे अध्यक्ष स्टँडिंग सभापती आज लिले साहेबांचा यांचं रेखा वहिनींचा सर्वांचा आभार मानतो की या पुढाकारने सर्व झालेलं. नगरसेविका सौ महेश्वरी तरे यांच्या प्रभागातील विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा नुकताच शिवसेना उपनेते श्री अनंत तरे आणि ठाणे विभागाचे संपादक श्री मिलिंद बल्लाळ यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळेस श्रीरंग विद्यालय परिसरामध्ये रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचा भूमिपूजन सोहळा, गोल्डन डाईज नाका येथील रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचा भूमिपूजन सोहळा आणि आझाद नगर नंबर 1 येथे व्यायामशाळेच्या भूमिपूजनाचा सोहळा यावेळेस संपन्न झाला. कार्यक्रमाला माजी नगरसेवक श्री संजय तरे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. श्रीरंग सोसायटी इथे श्रीरंग शाळेकडचा पूर्ण रस्ता UTWT पद्धतीने करण्यात येणार आहे आणि आझादनगरला जी आम्ही उद्घाटन केली तिथे एक सुसज्ज अशी व्यायामशाळा बांधण्यात येणार आहे, एक पूर्ण महिलांसाठी प्रसादनगृह बांधण्यात येणार आहे आणि प्रबोधनकार ठाकरे उद्यानाची जी संरक्षक भिंत आहे ती बांधण्याचा त्या तीन कामांचा उद्घाटन आम्ही केलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे गोल्डन डाईज नाका इथे जे आताच्या ह्याच्यात जी ट्रॅफिक होती त्यामुळे तो रस्ता खराब असल्यामुळे ट्रॅफिकचा आता वाहतूक व्यवस्था तिकडची कोलमडलेली आहे, त्यामुळे तिकडचं थोडंसं काँक्रिटीकरण, रस्त्याचं काँक्रिटीकरण करून. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडदेव स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.